उम्रज तालुका कराड येथील रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा गांधी विद्यालयात आज 15 जून रोजी शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. विद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अनिल पोद्दार यांनी याप्रसंगी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी विद्यालयाचे प्रवेशद्वार सजवण्यात आले होते. तसेच विद्यालयातील गुणवंत विद्यार्थी, विविध स्पर्धांमधून चमकलेल्या विद्यार्थ्यांचा शाळेच्या प्रांगणात यावेळी सत्कार करण्यात आला. नवागतांचे स्वागतही यावेळी करण्यात आले. विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकाचे वितरण करण्यात आले. यावेळी प्राचार्य अनिल पोद्दार म्हणाले, कोरोना महामारीनंतर पहिल्यांदा शाळा पूर्ण क्षमतेने सुरू झाल्या असून याचा मनस्वी आनंद आहे. विद्यार्थी, शिक्षक आणि पालकवर्गात यामुळे उत्साहाचे वातावरण आहे. दरम्यान आज शाळा सुरू झाल्याने महात्मा गांधी विद्यालयाचा परिसर विद्यार्थ्यांनी गजबजून गेला होता. विद्यार्थी 5वी ते 10वी आणि त्याचबरोबर इयत्ता 5वीमध्ये आणि इयत्ता 8वीमध्ये किंवा इतर काही इयत्तामध्ये नवीन प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं, त्याचबरोबर पूर्वीच्या विद्यार्थ्यांचं मी आज पहिल्या दिवशी विद्यालयामध्ये हार्दिक स्वागत करतो. आता इयत्ता 5वीचे जे विद्यार्थी नवीन आलेले आहेत, त्यांनी 1 ते 2 दिवस शिक्षक सांगतील त्या वर्गामध्ये बसावं आणि नंतर त्यांच्या तुकड्या वगैरे फायनल केल्या जातील. अजून प्रवेश आपले चालू आहेत, त्यामुळे विद्यार्थी संख्या अंतिम झाल्याशिवाय आपण तुकड्या डिव्हिजन्स करणार नाही. इतर विद्यार्थ्यांनी मात्र आपल्या पूर्वीच्या तुकड्यांच्या प्रमाणे आपापल्या वर्गात बसायचं आहे. तुम्हाला सर्वांना माहीत आहे की गेले 2-3 वर्ष शाळा ही विस्कळीत स्वरूपात आपली चाललेली आहे, परंतु यावर्षी मात्र पहिल्या दिवसापासून शाळेचं कामकाज हे व्यवस्थितपणे होईल. त्याचबरोबर थोड्याच दिवसात सकाळी गुरुकुलच्या वर्गांचे जातात सुरू होतील. त्याचबरोबर स्कॉलरशिप परीक्षा, 5वी 8वी NMMS परीक्षा, इतर काही स्पर्धा परीक्षांचं मार्गदर्शनसुद्धा थोड्याच दिवसात शाळेत सुरू होईल.